लग्नाचा तगादा लावल्याने महिलेची हत्या करण्यात आलेली आहे। चपलेवरून या हत्येचा उलगडा झालाय। तर लग्नाचा तगादा लावल्याने महिलेची हत्या करण्यात आली आहे, तर चपलेवरून हत्येचा उलगडा झालाय। पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उडाण पुलाखाली आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आलंय। मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपलेवरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या साथीदाराचा देखील सुगावा लागलाय। मुख्य आरोपी रियाज खान आणि सह आरोपी इम्रान शेख याच्या अटकेनंतर केलेल्या चौकशीत मृत महिलेचे नाव उर्वशी वैष्णव असे असून ती नेरूळ येथे एका बार मध्ये कामाला होती। तिचे मुख्य आरोपी रियाज खान सोबत प्रेम संबंध सुरू होते। उर्वशी वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने तिची रियाजने आपला साथीदार इम्रानच्या सहकार्याने रशीने गळा आवळून उर्वशीची हत्या करून मृतदेह धामणी गावाजवळील उड्डाण पुलाखाली फेकून दिला असल्याची माहिती दिली आहे। या प्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत। हा जो मुख्य आरोपी आहे, या मुख्य आरोपीच्या सोबतचा जो सारा साथीदार आहे याला आम्ही पहिले ताब्यात घेतलं। त्याच्या इंटरव्ह्यूशन मध्ये आम्हाला मुख्य आरोपीची सुद्धा ओळख पटली। आमच्या टीमने, युनिट 2 च्या टीमने ट्रॅप लावला। ट्रॅप लावून त्या आरोपीला बोलवून आणि तो ज्या ठिकाणी येतो जातो त्या ठिकाणी लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतलं।